पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा एकदा वाहनाच्या जळीत कांडाचं सत्र सुरू झालंय. एकीकडे निवडणुकीचा धुरळ तर दुसरीकडे गाड्यांमधून धूर निघतोय. पिंपरी गुरव मधल्या योगेश इमारतीत काल 6 गाड्या जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यात. पिंपरी चिंचवड इथल्या पिंपे गुरव मध्ये मध्यरात्री 2:30 सुमारास दुचाकी पेटवल्याची घटना घडली आहे. लक्ष्मीनगर गल्ली नंबर 1 या ठिकाणी गणेश अपार्टमेंट आहे. यामध्ये पार्क केलेल्या 6 दुचाकी पेटवल्या गेल्या. ही आग एवढी मोठी होती की इथली इमारतीमधील नागरिकांना या धुराचा त्रास झाला आणि ते पार्किंग मध्ये येऊ शकले नाहीत. शेजारच्या सावधानतेमुळे 2 ते 3 दुचाकी गाड्या आगीपासून वाचवल्या गेल्या. यामध्ये एका ऍक्टिवा गाडीचं सीट जळालं आहे. तसंच ही आग लावल्याचं देखील इथल्या नागरिकांनी सांगितलंय. काही नाही, आम्हाला गाडीनं गाडीच्या टाकीचा पेट्रोल फुटलं, आवाज फटकन आला. आवाज आल्याच्या नंतर आम्ही आमच्या घरात आमची मिसेस फुटली आणि तिने आमच्या एका घराची खिडकी उडून पाहिली तर इकडल्या साईडला उजेड दिसला. उजेड दिसल्यावर आम्ही दुसरी खिडकी उघडून पाहिली तर इकडल्या गाडीला गाडीनेच पेट घेतला होता. मग तिनं मला सांगितलं, अहो समोरच्या गाडीचे समोरच्या पार्किंग खाली गाडीनंच पेट घेतला, उठा. मग आम्ही उठून बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर आवाज वगैरे घेतला आणि आवाज इकडे तिकडे दिला तो लोक खेकून तिकडून खाली आले. आम्ही आमच्या घरातलं बकेटानं पाणी घेतलं, काही टाकलं, एक गाडी तर मी ओढून बाहेर काढली. तेव्हा ती तर आहे समजा एक साईडला तो ठेवावं लागली. आणि जवळपास मी 3:55 माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड येत, काही अडचण नाही किंवा खोटं नाही किंवा काही नाही. 3:55 साहेबांनी फोन केला. साहेबांनी फोन लगेच उचलला, रिक्वेस्ट केली. त्यांनी सांगितलं फायर ब्रिगेडला फोन केला, हा पोलीस स्टेशनला लागला आहे. लगेच मी 2 नंबरवर त्यांना फोन लावला. 15-20 मिनिटांमध्ये सगळे आले गेले व्यवस्थित. नाही, आग तर शेवटी मोठीच नाही, कारण पहिली गाडीनंच पेट घेतला. आग गाडी फिटली त्याच्या शेजारच्या गाडीने लगेच स्फोट घेतला ना. मग आग तर शेवटी 6 गाडीची आग म्हटल्यानंतर आग तर मोठी असणार. टोटली गाड्या होत्या 6 पेटल्या एक साईडला त्याच्या होती आणि 2 हिकाल्या साईडला. टोटली 9 गाड्या होत्या. तर 9 गाड्यापैकी 2 गाड्याला कुठल्याही पद्धतीचं काही. या आगीमध्ये लहान मुलांच्या खेळण्याच्या सायकली देखील जळाल्या. इमारत काळी कुट्ट झाली आहे. तर आग लागल्यानंतर अर्ध्या तासांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली. तर सांगवी पोलीस पुढील तपास करतायत. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.